हाय फ्रेंड्स, नमस्ते मित्रांनो, मी आज तुमच्याशी माझ्या पीपीटीच्या अनुभवाविषयी बोलणार आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलंच आहे की मी एम ए सायकॉलॉजीला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आमचं पीपीटी सादरीकरणाची परीक्षा होती, म्हणजे आम्हाला पीपीटी सादर करून दाखवायचा होता आणि त्या पीपीटीला 10 मार्क होते. तर 4 विषय आहेत, तसे त्यापैकी 3 विषयाचा पीपीटी बनवायचा होता आणि मी याच्या आधी आयुष्यात कधी पीपीटी बनवलेला नव्हता. मग मला प्रश्न पडला होता की पीपीटी कसा बनवायचा. मग मी माझ्या मित्रांना फोन लावले, मग मित्रांनी मला फोनवरती सांगितलं की असं कर तसं कर. त्याप्रमाणे मी पहिला पीपीटी बनवला आणि पहिला पीपीटी बनवताना काय झालं की आम्हाला तो असाइनमेंटवरती बनवायला सांगितला होता. म्हणजे आधी आम्हाला टॉपिक दिला होता आणि त्याची असाइनमेंट करायची होती आणि त्या असाइनमेंटवरतीच पीपीटी बनवायचा होता. मग मी त्या असाइनमेंट तयार केली आणि तिच्यावरती पीपीटी बनवताना माझा तो पहिला पीपीटी होता, त्याच्यामुळे मी तो पीपीटी बनवताना ते हेडिंग आणि ती असाइनमेंट ॲज इट इज जवळपास मी पीपीटीमध्ये तशीच्या तशी उतरवली होती सगळ्या डिटेल्स. मग नंतर सेकंड बनवताना मला अजून थोडीशी त्याच्यात काटछाट करता आली, कारण मला कळालं की पीपीटी कशी बनवायची ते थोडीशी आयडिया आली. मग सेकंड पीपीटी बनवताना मी माहिती कमी आणि हेडिंग जास्त टाकले आणि मेन पॉईंट टाकले. आणि तिसरा पीपीटी बनवताना मी फक्त मेन पॉईंट्स त्याच्यामध्ये टाकले होते आणि बाकीचे जे डिटेल्स होते ते मी पीपीटीमध्ये टाकले नाही. ज्यावेळी आम्हाला सादरीकरणाला सांगितलं त्यावेळी पहिली पीपीटी मी जवळपास वाचूनच दाखवली, कारण असाइनमेंटचे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये होते, त्याच्यामुळे पीपीटी मी जवळपास वाचूनच दाखवली. सेकंड पीपीटी सादर करताना ती मला काही प्रमाणात समजून सांगता आली आणि थर्ड पीपीटी मात्र मला व्यवस्थित करता आली. फक्त पॉईंट लिहिले स्क्रीनवर होते आणि ते पॉईंट मला विद्यार्थ्यांना समजून देता आले, म्हणजे माझ्या इतर मित्रांना मला ते समजून सांगता आले. तर असे आमच्या ह्या 3 पीपीटी होत्या. तर मित्रांनो, मी ह्या 3 पीपीटी तुमच्यासमोर पण सादर करणार आहे आणि तुम्ही पण तुमचा रिप्लाय मला सांगा की तुम्हाला ह्या पीपीटी कशा वाटल्या. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या पीपीटीचा अनुभव जर शेअर करता आला तर करा. तुम्ही पण सांगा की तुम्ही पीपीटी कशा बनवल्या सुरुवातीच्या, तुम्ही प्रेझेंट करताना कशा केल्या, कारण आपली तयारी नव्हती आणि स्टेज डेअरिंग आपल्यामध्ये नव्हती. तरी तुम्हाला माहिती की मी चॅनल बनवतो, त्याच्यामुळे मला बोलण्याची ती सवय होती, परंतु ती अशी मोबाईलसमोर होती. आणि इथं म्हणजे मला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सांगायची होती पीपीटी. मग पहिली पीपीटी काही एवढी जमली नाही, मी नुसती वाचूनच दाखवली पॉईंट ॲज इट इज. पण नंतरच्या पीपीटी थोड्या जमल्या, तिसरी बऱ्यापैकी जमली आणि दोन्ही पीपीटी, पहिली पीपीटी पण आणि तिसरी पण मधली पण, सगळ्या पीपीटी माझ्या इतर सगळ्या मित्रांना आणि वर्गातल्या सगळ्या मुलं मुलींना आवडल्या. कारण काही मित्रांचा परफॉर्मन्स तर माझ्यापेक्षाही खराब होता, कारण त्यांनी नुसती स्क्रीनशॉटवरून पीपीटी बनवली होती पहिली पीपीटी. पण दुसऱ्या पीपीटीला त्यांना अनुभव आल्यामुळे कशी बनवायची काय करायची, दुसऱ्या पीपीटी चांगली होती आणि त्यांना ती चांगली सादर करता आली. आणि तिसरी पीपीटी तर सगळ्यांची एकदम व्यवस्थित होती, माझी पण व्यवस्थित होती आणि सगळ्यांनी व्यवस्थित समजून सांगितल्या. तर कसं होतं की ज्यावेळी आपल्याला सुरुवातीला एखादी गोष्ट येत नसते पण आपण नंतर तिची सवय करतो त्यावेळी आपल्याला ती जमायला लागते. त्याच्यामुळे काही काही मुलं पहिल्या पीपीटीला खूप घाबरत होते, काहींनी तर पीपीटी दिलीच नाही पण मॅडमनी त्यांना बळजबरी द्यायला लावली आणि मग त्यांची हिंमत वाढून गेली. तर अशा प्रकारे जवळपास 2-3 पीपीटीमध्ये मी किंवा माझे इतर जे काही मित्र होते आम्हाला चांगल्या पीपीटी जमायला लागल्या. तर मित्रांनो, तुमचाही अनुभव सांगा आणि पीपीटीविषयी जर काही गायडन्स असेल तर ते पण सांगा. थँक्यू व्हेरी मच.